बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक गदिमा लिखित कथा लक्ष. एखाद्या माणसाची मुद्रा आपल्या पूर्ण ओळखीची असल्याचे जाणवते, पण तो नेमका कोण हे काही केले आठवत नाही. तो आणि आपण बराच वेळ एकत्र बसलो होतो, वेगवेगळ्या विषयावर मनसोक्त गप्पा झाल्या होत्या हेही आठवते. त्याचा आवाज, हसण्याची ढब पूर्वपरिचित वाटते, नाव मात्र काही केले आठवत नाही. माझ्या आधीच येऊन ते सद्गृहस्थ आपल्या सीटवर बसले होते. त्यांच्या शेजारीच माझी सीट होती. हातातली छोटीशी बॅग वरती ठेवून मी माझ्या जागेवर बसणार एवढ्यात ते म्हणाले, नमस्कार हो. नमस्कार. मी आपल्या खुर्चीत बसलो, त्यांच्याकडे पाहून हसल्यासारखे केले. कृपा करून आपापले पट्टे बांधा अशी सूचना आली. आम्ही दोघांनीही आपापले पट्टे बांधले. धावपट्टीवरची धाव संपवून विमान अवकाशात तरंगते झाले. बांधलेले पट्टे आम्ही दोघांनीही सोडले. समोर आलेल्या सेविकेच्या तबकातून मी एक दोन चॉकलेट्स घेतले. त्याने हातानेच तिला नकार दिला. चॉकलेटवरचा झिरझिरीत कागद बाजूला करून मी ते तोंडात टाकले. सहप्रवाशाकडे बघण्याचे टाळून ते चगळू लागलो. समोरच्या सीटच्या पाठीशी असल्या कांगारू खिशात कसल्या तरी उभट कागदाची घडी होती, ती काढून घेऊ लागलो. काय काढलंय दिल्लीला? फार दिवसांची ओळख असल्याच्या मोकळेपणाने शेजारच्या ग्रहस्थांनी विचारले आणि मी काही उत्तर देण्यापूर्वी तेच म्हणाले, मीटिंग असेल तुमची कसली तरी, अजून सभासद आहात ना? आहे ना, मीटिंगसाठी चाललोय. ती आऊट झाली का हो रेकॉर्ड? आता मात्र पंचायत आली. ते कुठल्या रेकॉर्डविषयी विचारत आहेत तेच मला कळेना. कोण गायिका ती? कुंदा काने की राणे? कुंदा काने. माझ्या चाली गाणाऱ्या अनेक गायिका होत्या, त्यात एक कुंदा काने होती खरी. झाल्या संवादावरून या ग्रहस्थांची आणि माझी गाठ कुठेतरी रेकॉर्डिंग चालू असताना पडली होती, इतकं माझ्या लक्षात आलं. वॉज इट अ फिल्म सॉन्ग? आता मात्र अंदाज आला की त्यांची आणि माझी भेट हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीच्या स्टुडिओतच झाली असली पाहिजे. परत परत पाहते वळून या तुझ्याकडे, त्यांनी त्या गाण्याचा मुखडा चालीनिशी ध्यानात ठेवला होता. आता फार वेळ ताणण्यात अर्थ नव्हता. वाह, शब्दासह चाल लक्षात राहिली की तुमच्या? पुष्कळ वेळ बसलो होतो ना, 5-6 महिने झाले असतील. मी आणि आमचे तेरे देसाई भेटायला आलो होतो. तेरे देसाई हा माणूस आठवला, पण तेरे देसाईचा हा मित्र कोण? उघड उघड विचारणे मला जमले नाही ते नाहीच. ते ग्रहस्थ मात्र वेगवेगळ्या विषयावर बोलू लागले. संगीत, काव्य, संगीतात शब्दाचे स्थान, काव्याशी संगीताचा संबंध. तासाभरात आम्ही दोघे बरेच काही बोललो. संभाषणाच्या ओघात आणखी कोणाशी तरी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देता देता त्यांनी नकळत आपले नाव सांगून टाकले. आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला की काय आहे, हे अनंतराव आफळे एक नवे उद्योगपती. मुंबईजवळ मुरुंडला यांनी नुकताच रबर फर्मचा उद्योग सुरू केला आहे आणि तो थोड्याच अवधीत चांगला भरभराटला आला आहे. ललित कलाविषयी प्रेम असलेला उद्योगपती म्हणून मागे झालेल्या भेटीत त्यांचे कौतुकी केलेले मला आठवले. पालमवर उतरल्यावर त्यांनी खूप आग्रह केला, पण मी त्यांच्या गाडीतून गेलो नाही. मला थेट विज्ञान भवनावरच पोचणे भाग होते. ते आपल्या ऑफिसकडे जाणार होते. एकमेकांचा निरोप घेताना माझ्या हाताशी हात मिळवित अनंतराव म्हणाले, फार बरं झालं आज गाठ पडली. आता परत मुंबईला आलात म्हणजे आमच्याकडे जरूर या. अवश्य. असे म्हणून मी मान डोलावली आणि आम्ही बाहेर पडलो. जाता जाता आपल्या निवासस्थानाचा पत्ता असलेले एक कार्डही ते मला द्यायला विसरले नाहीत. नंतर 4-5 महिने मी काही मुंबईला आलोच नाही.
गेल्या मार्च महिन्यातीलच गोष्ट. एका नव्या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनाच्या निमित्ताने मला चांगले महिनाभर मुंबईत राहावे लागले. सी ग्रीन नावाच्या एका हॉटेलमध्ये माझा मुक्काम होता. समुद्राभिमुख असल्यामुळे त्या जागेला वारा चांगला होता. आगाशीत येऊन उभे राहिले की तासन तास करमणूक व्हावी असे वातावरण. चार पाच दिवस झाल्यानंतर मात्र मला कंटाळा आल्यासारखा झाला. नाटकाच्या चाली बहुतेक देऊन झालेल्या होत्या. त्या वादकांकडून बसवून घेणं एवढंच काम उरलं होतं. एका संध्याकाळी माझा कंटाळा अगदी शिगेला पोहोचला. समुद्राकडे पाहत राहणे, रस्त्यावरची रहदारी न्याहाळीत राहणे, काही वाचित पडणे, थोडेसे पाय मोकळे करणे, एखादा इंग्रजी चित्रपट पाहणे, यातले काहीच मला करावेसे वाटेना. एकाएकी अनंतराव आफळ्यांच्या आमंत्रणाची मला आठवण झाली. मी उठलो, वॉश वगैरे घेतला, कपडे बदलले. सुदैवाने अनंतरावाने दिले ते कार्ड माझ्याजवळ होतं. ते एकवार नजरेखाली घालून मी खाली उतरलो. पेडा रोड चलो, टॅक्सीवाल्याला सांगितलं. 10-12 मिनिटातच मी आफळे राहत होते त्या इमारतीजवळ येऊन पोचलो. त्या नव्या कोऱ्या उंचच उंच इमारतीत 7व्या मजल्यावर आफळ्यांचा फ्लॅट होता. लिफ्टपाशी फारशी गर्दी नव्हती. लिफ्टमधून वर चढताना मात्र माझे मलाच वाटले की आधी आफळ्यांना फोन करायला हवा होता. ते घरातच नसले तर वेळ उगाच जाणार होता. वैताग मना कंटाळा आणखी चिडचिडा करणार होता. अनंतराव आफळे, मॅनेजिंग डायरेक्टर, ए रबर फोम लिमिटेड. पाठी शेजारी असलेली बेल मी दाबली. आत होत असला बेलचा आवाज मला बाहेरही ऐकू आला. ती खणखणणारी घंटा नव्हती, गाणारी घंटा होती. उद्योगपती आफळ्याने आपल्या घरची घंटा देखील संगीतमय ठेवण्याची रसिकता दाखवली होती. दार उघडले गेले. कसला तरी गोड सुगंध आला. माझ्या समोर एक फॅशनेबल प्रौढ स्त्री उभी होती. मानेबरोबर कापलेले केस, तकाकी मारणाऱ्या कापडाची पोटीमा चोळी, पारदर्शक जातीचे आभाळी रंगाचे पातळ, ओठावर भगवा ओष्ठराग आणि त्याच रंगाची कपाळी टिकली. जवळून तिच्यापेक्षा तिच्या प्रसाधनाचेच दर्शन जास्त सुस्पष्टपणे झाले. ओळख नसल्यामुळे थोड्या हळू स्वरातच मी विचारलं, आफळे आहेत? नाहीत, ते क्लबवर गेलेत. आपण? मी के रघुनाथ. संगीत दिग्दर्शक? हो. या ना, आत या. नाही, आफळे असतील तर थांबतो, नाहीतर पुन्हा केव्हा तरी येईन. नाही नाही, थांबा ना, आम्ही क्लबवरच निघालो आहोत. आपण चला आमच्याबरोबर, चालेल ना? बाईचा स्वर वाजवीपेक्षा अधिक लाडीक होता. कंटाळवाना होत असला वेळ थोडा उल्लसित होत असेल तर होईना का, म्हणून मी तिच्या पाठोपाठ आत गेलो. एका कोचात विसावलो. हॉलची सजावट सहजपणे न्याहाळू लागलो. आलेस हं, म्हणून ते आत गेले. भिंतीचे रंग, त्यावर टांगलेली दुर्बोध पण अत्याधुनिक चित्रे, काचेच्या कपाटातील क्युरिओ, खिडकीवरील पडदे, साऱ्याच वस्तूवर चालू घडीच्या फॅशनचा परिणाम दिसत होता. माझ्या समोरच्या टिपॉयवर जी नियतकालिके पडलेली होती तीही लाईफ, टाईम, फेमिना, वीकली, लिंक अशाच जातीची होती. त्यातले एक उचलून मी चालू लागलो. एवढ्यात अतिशय मंजूळ आवाज आला. आपण काही घेणार का, चहा कॉफी? मी वर पाहिले. ती स्त्री मघाची नव्हती. एक अप्रतिम लावण्यवती माझ्यासमोर उभी होती. तिचे वय 20-21 आसपास असेल नसेल. तिच्या मुद्रेचा रंग हा तिचा स्वतःचाच होता. तो इतका नितळ आणि असा गौर होता की कुठच्याही प्रसाधनाने त्याचे प्रफुल्लपण दुखावले गेले असते. तिच्या कानात, गळ्यात एकही दागिना नव्हता. डाव्या हाताच्या मनगटात एक भले मोठे रिस्ट वॉच होते. आकाशी रंगाचे पातळ आणि आकाशी रंगाची चोळी या साध्या वेशातच ती सीमेची सुंदर दिसत होती. माझ्यासारख्या प्रौढ माणसानेही थबकून बघत राहावे अशीच तिची आकृती होती. तिच्या प्रश्नासरशी उत्तर न देता मी उठून उभा राहिलो आणि अदबीने बोललो, नको आता काही.
तिने मान वळवली आणि लांब लचक केसांची तिची वेणी तिच्या पाठीवर सळसळली. तिच्या मानेचा आणि पाठीचा अनावृत्त भाग ही गोरा पान होता, केतकीच्या पातीसारखा. दृष्टीलाही मुलायम भासला. त्याच मंजूळ आवाजात तिने आत कुणाला तरी सांगितले, ते काही नको म्हणतात ग ताई. तिने उच्चारलेल्या ताई या संबोधनावर मी ताडले की ही तरुण स्त्री त्या प्रौढ स्त्रीची धाकटी बहीण. ती प्रौढ स्त्री बहुधा अनंतराव आफळ्यांची पत्नी असावी. ती पुढे आणि तरुणी मागे, अशा त्या दोन्ही बहिणी जामानिमा आटोपून हॉलमध्ये येतात न येतात तोच टेलिफोनची घंटा वाजली. मिसेस आफळेच पुढे धावल्या. त्याने रिसिव्हर उचलला. त्या धावपळीत त्यांच्या खांद्यावरचा पदर पार घसरून गेला. त्याने तो मुळीच सावरला नाही. वक्ष आणि उदरभाग यांनी तसाच अनावृत्त राहू दिला. लाडक्या लाडक्या शब्दात त्या टेलिफोनवरून कुणाशी तरी संभाषण करू लागल्या. त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती बहुधा पुरुष असावी. तिचा आवाजही त्या यंत्रातून ऐकू येत होता. तो पुरुष त्यांना आग्रहाने आमंत्रण करीत होता आणि त्या पुन्हा पुन्हा त्याला सांगत होत्या, आज नको रे, पुढच्या रविवारी. दूरवाणीवरील त्यांचे भाषण संपेतोपर्यंत मलाही अवघडल्यासारखं झालं. ती तरुण मुलगीही अवघडलेलीच होती. बाईने रिसिव्हर ठेवला, गळलेला पदर सावरला आणि आपली पर्स उचलून परत हातात घेतली. चलायचं? मला म्हणाल्या. आम्ही तिघेही निघालो. त्या तरुण मुलीने निघता निघता थोडे वळून कुणाला तरी सांगितले, आम्ही जात आहोत. आफळ्यांची मोटार भली मोठी होती. ड्रायव्हर दार उघडून उभा होता. सो आफळे मला म्हणाल्या, बसा ना. आपण बसा. नको नको, आपणच बसा. आणि अय्या, विसरलेच इंट्रोड्यूस करायला, ही माझी बहीण रेवा, एम ए करते आहे ही. गाण्याची फार आवड आहे हिला. हो हो. मी त्या तरुण मुलीला नमस्कार केला. रेवा अतिशय गोड हसली. मी गाडीत बसलो. माझ्या शेजारी सौ आफळे आणि त्यांच्या पलीकडे रेवा. आफळेबाई फार खेटून बसल्या. मला खेटण्याऐवजी त्या आपल्या बहिणीच्या दिशेने जास्त सरकल्या असत्या तर मध्ये मोकळी जागा उरली असती. त्यांनी आपल्या कपड्यांवर किती वेगवेगळ्या शेंट्सचा शिडकावा केला होता कुणास ठाऊक. त्यांचे व्यक्तिमत्व घमघमत होते. हिंदी पिक्चर्ससुद्धा पुष्कळ केली आहेत आपण, नाही? आफळेबाईंनी मला विचारले. हा प्रश्न व त्याचे उत्तर दोन्ही अनावश्यक होते. यशस्वी संगीत दिग्दर्शक म्हणून माझे नाव भारतभर झाले. बाईंच्या प्रश्नाला उत्तर म्हणून मी एक निसरता होकार दिला आणि रेवाला उद्देशून विचारले, संगीत शिकलात? थोडं. कुणाकडे? इथं एक बाई आहेत सावळाबाई पेडणेकर म्हणून, त्यांच्याकडे. वाह, मी म्हणालो. मी होऊनच बरेच प्रश्न विचारले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे रेवाने टाळली नाहीत खरे, पण कुठल्याच विषयावर आपणहून अधिक बोलली नाही ती. ती मुलगी मला फार फार आवडली. मध्येच संभाषण थांबले. मी एकटाच त्या त्रिकुटातून मनाने वेगळा झालो. विचाराचा धागा कुणीकडल्या कुणीकडे गेला. मला वाटले आपल्या थोरल्या मुलाला शशांकला छान शोभून दिसेल ही मुलगी. सुंदर, शालीन, सुशिक्षित, ललित कलांची जाण असलेली. मुलीच्या बापाला आपल्या मुलीसाठी असा प्रश्न विचारता येतो. मुलाच्या बापाने मागणी घालणे जनरुचीला रुचत नाही. तशी ओळख ही अगदी नवीन होती. मी बोललो काहीच नाही, पण असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला खरा. आम्ही तिघे क्लबवर पोहोचलो. आफळ्यांची ना माझी भेट झाली. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. तो क्लब हे आफळ्यांसारख्या सदनांचेच विलास भुवन होते. भारतीय रीतिरिवाज, भारतीय नीतिकल्पना यांचा मागमूसही त्या ठिकाणी दिसत नव्हता. रात्री 1 पर्यंत आम्ही त्या क्लबात थांबलो. मद्यपान, संगीत श्रवण, एकत्र नर्तन या साऱ्या गोष्टी तिथे विहित होत्या. नाटक, चित्रपट इत्यादिकांच्या जगाशी माझा खूप संबंध आला होता, पण इतकी स्वैरता, इतका उत्तानपणा
त्या निंदित विश्वातही माझ्या दृष्टीस पडलेला नव्हता. थोडेसे मद्य घेणे, मांसाहार करणे इतके उच्छृंखलता मी करू शकलो. कुणा परक्या स्त्रीशी बाहूत बाहू गुंतवून नाचणे मला जमले नाही. आपले पतीपत्नीने त्याही गोष्टींचा सराव केलेला होता. एक तऱ्हेच्या बेहोशचीच मनावर पकड होती, म्हणून मी ते सारे दृश्य सहन करू शकलो. एरवी मी तिथून पसारच झालो असतो. त्या रात्रीच्या बेहोश धुक्यात एक तारा मात्र माझ्या दृष्टीसमोर सतत तेवत राहिला. रेवा या साऱ्या जल्लोषात सामील होत नव्हती, नकार देत होती, अट्टहास करीत नव्हती, नेमकेच हसत होती, नेमके बोलत होती. तिची आकृती या साऱ्या आणि तिथून अलिप्त अशी होती. उरलेल्या मुक्कामात मी पुष्कळदा आफळे कुटुंबाकडे गेलो, त्यांचा कारखाना पाहून आलो. माझ्या रिअल्सच नाही, त्या एकदा दोनदा ती त्रयी उपस्थित राहिली. अगदी मोजक्या दिवसात त्या कुटुंबाच्या आणि माझ्या परिचयाला स्नेहाचे रूप आले. कुठल्या तरी एका भेटीत इच्छा नसतानाही मी बुरून गेलो आणि माझी कल्पना सव आफळ्यांनी उचलून धरली. विमानात भेटलेले आफळे आणि घरात वावरणारे आफळे यात फरक होता. घरात ते फारसे बोलत नसत. वादविवादात सव आफळ्यांचाच वरचष्मा असे. त्यांच्याच बोलण्यातून एकदा मला कळाले की आफळ्यांच्या उद्योगाला अर्धे अधिक आर्थिक सहाय्य सव आफळ्यांच्या वडिलांनी केले होते. श्री आफळ्यांच्या होकाराची फारशी वाट न बघता सव आफळ्यांनी शशांकचा फोटो मागून घेण्याविषयी मला सांगितले. तो फोटो मी त्यांना मागून दिलाही. शशांक सुरेख होता, सुदृढ होता, सुशिक्षित होता. IAS असल्यामुळे नुकतीच त्याची नेमणूक झालेली होती. औरंगाबादला डेप्युटी कलेक्टर म्हणून तो कामही पाहू लागला होता. होता होता मुलगा व मुलगी यांची एकवार भेट झाली की ऋणानुबंध पक्का अशी अवस्था आली. जे घडणे योग्य होते तेच घडत होते. मी फार आनंदात होतो. मुंबईतले काम संपले. परत जायला निघताना मी पुन्हा आफळ्यांकडे गेलो. श्रीयुत आफळे घरात नव्हतेच. सव आफळ्यांनी निश्चयपूर्वक सांगितले, आपली बोलणी कायम झाली आहेत असं समजा. मुलाला एकवार इकडे घेऊन या, आम्ही मुलीला घेऊन येतो. मी जायला निघालो तेव्हा रेवाने येऊन मला नमस्कार केला. तो नमस्कार अस्सल भारतीय होता, अस्सल मराठी होता. माझी होणारी सूनच मला नमस्कार करीत होती. मी अत्यानंदात होतो. डेक्कन क्वीन सुटायला 10-15 मिनिटे अवकाश होता. नेहमीची गर्दी गोंधळ ऐन भरात होता. खिडकी जवळ असल्या माझ्या सीटवर मी शांत बसलो होतो. मघईचा जोडा कधी नव्हे असा रंगला होता. डोळ्याने मी फलाटावरील गर्दी पाहत होतो, पण मनाचे डोळे भविष्यात होणारा सोहळा पाहण्यात गुंतले होते, सुखावले होते. एकाएकी श्रीयुत आफळे धावत येताना दिसले. घामाघूम झाले होते. कावऱ्या बावऱ्या नजरेने डब्या डब्यात शोधित होते. ते माझ्या दिशेने येत होते. मी सीट सोडली, लगबगीने खाली उतरलो. मनात थोडासा दचकलोही. कथा कादंबऱ्यात घडतात त्याहीपेक्षा विलक्षण गोष्टी कधीकधी आयुष्यात घडतात. फलाटावरच माझी आणि आफळ्यांची दृष्टादृष्ट झाली आणि एक निश्वास टाकला. खिशातील रुमालाची घडी काढून कपाळावरचा घाम टिपला. माझा हात धरून मला आपल्या पाठोपाठ ओढीत ते घाबऱ्या घाबऱ्या म्हणाले, बरं झालं गाठ पडली. मला काहीच बोध झाला नाही. ते आणि मी थोडे दूर गेलो. गाडी सुटायला आता फक्त 5 मिनिटे राहिली होती. मी विस्फारित डोळ्यांनी पाहतच होतो. माझ्या कोटाची कॉलर उगीच आपल्या हाताने चाचपत आफळे म्हणाले, रघुनाथराव मला क्षमा करा, क्षमा करा मला, पण हे कधीतरी सांगायलाच पाहिजे होतं. मी काहीच बोललो नाही. त्यांचे येणे बोलणे बावरणे सारेच सारेच मला अनपेक्षित होते. मी न विचारताच ते म्हणाले, स्वतःच्या पत्नीबद्दल स्वतः असं कोणी बोलणार नाही. तुमच्या लक्षात आलं की नाही कुणास ठाऊक, पण माझी बायको ही माझीच बायको नाही. आफळे थोडके थांबले. माझ्यावर फारसा परिणाम झालेला नव्हता. ते सांगत होते ते सत्य माझ्या डोळ्यांतून सुटले नव्हते. त्यानंतर तेच होऊन पुढे बोलू लागले, त्या दोन बहिणी बहिणीत फार फरक आहे, जमीन आसमानचा. रेवा म्हणजे एक रत्न आहे, रत्न.
आफळ्यांचे हेही म्हणणे खरे होते. त्यांच्या पत्नीच्या वागणुकीशी माझा तसा अर्थार्थी काहीच संबंध नव्हता. पण रघुनाथराव, बोलता बोलता आफळे मध्येच थांबले. एखाद्या कडू पदार्थाच्या सेवनाने जीभ झणाळल्यावर माणसाची मुद्रा चमत्कारिक व्हावी तशी त्यांची झाली. निशब्दपणेच त्यांनी मानेला एक दोन आडवे झटके दिले. स्वतःशीच बोलावे तसे ते बोलले. मला हे बोललं पाहिजे, मला हे सांगितलं पाहिजे. मी काहीच बोललो नाही. त्यांनी माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातांनी दाबला. अत्यंत अर्जवी व अत्यंत अपराधी स्वराने ते म्हणाले, रेवावर माझं प्रेम आहे, फार प्रेम आहे. माझं डोकं गरगरल्यासारखं झालं. गार्डाची कर्क शिठी वाजली. आपल्यांच्या हातून माझा हात सोडवून घेऊन मी गाडीकडे धावलो. मी सीटवर टेकलो आणि गाडीने वेग घेतला. आफळे तिथेच उभे होते. त्यांना गुड बाय म्हणणेही मला सुचले नाही. डेक्कन क्वीन आपल्या वेगाने धावू लागली. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.